सर्व भक्तांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नागेश्वर झुंगा या चॅनलवर. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बाल कीर्तनकार ज्योतिताई टाकळे यांचं भव्य आणि दणदणीत असं कीर्तन. तत्पूर्वी नागेश्वर झुंगा या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. Thank you.
शिवाला प्रारंभ करते शिवा
नमो तुझा देवादि देवा परमेश्वरा जगद्गुरु माता नमो जी शक्ती जगन्माता पार्वती अन्य जना उत्तम गती जेत्यावरे वेदा परशिवा परब्रह्मा नीन वेगा तुझा महिमा साकार होनियामा पुरुषे श्री सद्गुरु कृपे करुणा आधी नमो शिवगण जे कामर सर्वाहुन रुद्रगणाते परी शनररी गोरे शिवगणांचे असे तोरी ग्रंथांतरी वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्य सर्वदा ओम त्रिलोक्यं संपदालेख्य समुलेखन वित्तये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। अशा सर्वांना पुनश्च एकदा वंदन करून या माझ्या अल्पशः कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करते। तुझे नाम हे Oh, my God.
ऊन खूप आहे तर उन्हात जाऊ नको, घरात सावलीत बस. माय कस म्हणते आपा अंतकरणात प्रेमाने म्हणते तस संत या ठिकाणी म्हणतात गेई गेई वाचे माय माझी. माय म्हणून सांगतात की या वाचेला प्रेमाने घे माझी माय. जस प्रेम ओसंडून मायला त्या लेकरा बद्दल यावं तसं संतांना अंतकरणातून कोणाबद्दल आला आपा आपल्याकरिता आलं. प्रत्येक मानव जीव हा अंधारातून उजेडाकडे यावा यासाठी संतांचा जन्म असतो. असा शिवनाम सप्ताह चालू होता आणि कीर्तनामध्ये विषय चालू होता की भगवंताचं नाम प्रत्येकाने घेतलंच पाहिजे. झालं असं एक श्रीमंत सावकार एका गावामध्ये होते आणि त्या श्रीमंत सावकाराला भरपूर काही देणगी त्यांनी द्यायचे. मंदिराकडे यावं असं काही सावकारांना वाटतच नव्हतं. तेव्हा गावातील काही भाविक लोक त्या सावकारांच्या घरी गेले, विनंती करू लागले, सावकार आजच्या तरी कीर्तनाला तुम्ही नक्की आलंच पाहिजे, शिवनाम मुखानं घेतलंच पाहिजे, शिव कीर्तन ऐकलंच पाहिजे. आता विनंतीला मान देऊन एक दिवसासाठी कासेना सावकार मंदिराकडे येण्यासाठी निघाले. सावकार मंदिरामध्ये आले आणि योगायोग म्हणावं झालं असं कीर्तनामध्ये काही वाक्य चालू होते. कीर्तनकाराने कीर्तनातलं पहिलं वाक्य म्हणाले, म्हटलं आलाव का? आणि कीर्तनाला कोण आलं होतं माय बोलत चला बर का? कीर्तनाला आल्यानंतर कोणीही शांत बसायचं आणि बसू द्यायचंही? कीर्तनाला कोण आलेले होते? कीर्तनकाराने कोणतं वाक्य म्हणलं आलाव का? सावकार नेमकं यायला आणि कीर्तनकाराने पहिलं वाक्य म्हणायला गाठच पडली. आता सावकारांना वाटू लागलं कधी नाही ते कीर्तनाला यायला आणि गोळ असा झाला मी कीर्तनाला आलो हे आजच्या कीर्तनकाराला कळालं. असं म्हणल्यानंतर सावकार कुठेतरी अडव लपून बसण्याचा प्रयत्नच करतो बरं का? इतक्यात कीर्तनकार कीर्तनातील दुसरं वाक्य म्हणतात, म्हणतात बसलाव का? बसले पण आता बसले पण सावकारांना पक्का अनुभव झाला की मी आलो हे कीर्तनकाराला कळालं. तेव्हा सावकार उठले आणि घराच्या दिशेने निघाले. निघाल्याबरोबर कीर्तनकाराने कीर्तनातील दुसरं वाक्य म्हणू लागले, म्हंटल चाललाव का? खरंच गेले बर का तुम्ही? नाही तर तुम्ही गेल तर अवघडून बर का? कीर्तन आणखी आले शिवाय श्रवण करून घरी गेल्यानंतर सावकारांना झोप आली. सावकार स्वप्नामध्ये वाक्य वरगळू लागले. योगायोग झालं असं त्या दिवशी सावकारांच्या घरी काही चोर आलेले होते बर का? तुमच्या घरी आले नाही बर का? कारण तुम्ही या सोमेश्वर महादेवाच्या पवित्र ठिकाणी आलेला आहात, म्हणजे आमच्या तुमच्या घराच रक्षण करणारा साक्षात तो सोमेश्वर भगवान आहे. पण तुम्ही कीर्तनाला यावून तुमच्या घरातल्या गटुड्याचं रक्षण कोण करावं? सोमेश्वर भगवान करावं. नाही तस चोर नेमकं सावकारांच्या घरी पहिलं पाऊल टाकायला आणि सावकार कीर्तनामध्ये श्रवण केलेलं पहिलं वाक्य स्वप्नामध्ये बरगळायला, म्हटलं आलाव का? आता आलाव का म्हणल्याबरोबर चोर घाबरले बर का? मी आलो हे सावकारांनी पाहिलं का काय? तेव्हा चोर काय करू लागले? आडव कुठे तरी लपून बसण्याचा प्रयत्नच करतात. एवढ्यात सावकार स्वप्न हाती दुसरं वाक्य वरगळतात, म्हणतात बसलाव का? आता बसलाव का म्हणल्यानंतर घरी आलेल्या चोरांना खात्री पटली. आता 100% आम्ही सावकारांच्या घरी चोरी करायला आलो हे सावकारांना कळालं.
असं म्हणल्यानंतर आता चोर काही थांबतील का तिथं? चोर पटमिन उठून काय केले, घराच्या बाहेर निघताच सावकारांनी स्वप्न हातील तिसरं वाक्य बरगळलं, म्हटलं चाललाव का खरच गेले बर का? आणि ते चोरी करण्यासाठी आलेले सावकारांच्या घरचे चोर काय केले, परतून गेले. बघा सावकारे कधीही कीर्तनाला येत, शिवनाम सप्ताहामध्ये येत, कीर्तन श्रवण करत नव्हते, तरी सुद्धा कीर्तनामध्ये तीनच मिनिट आलेले सावकार तीन शब्द कीर्तनातून घरी घेऊन गेले. परिवर्तन बघा, सावकारांच्या घरी होणारी एवढी मोठी चोरी काय झाली, टळली. तर आता थोडं श्रोते मंडळी तुम्ही विचार करा, सावकारांनी तीन शब्द घरी घेऊन गेले तर एवढं मोठी चोरी टळली. तुम्ही जर रोज जर कीर्तनाला आलं तर काय होणे म्हण शिवा. संत सांगतात जे आम्ही कीर्तनामध्ये श्रवण केलेलं आहे एवढंच नाही, कीर्तनामध्ये येऊन आम्ही बसल्यानंतर काय करावं, कानी ठेवून शिवा 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 शि
घ्यायला तयार नव्हता का? तर त्या दीक्षाची महती काय आहे, मंत्राची महती काय आहे ते त्या बालकाला माहितीच नव्हतं. गुरु मागे जाऊ लागले, कारण तरी सांग, तू दीक्षा का घेत नाहीस, तुला दीक्षा का नको आहे, असं म्हणत म्हणत गुरु त्याच्या पाठीमागे आणि तो शिष्य गुरुच्या पुढे पुढे. असं झाल्यानंतर नेमकं कारण तरी सांग गुरुनं विचारल्यानंतर, पूजा तुला का करा वाटत नाही, दीक्षा तुला त्या घ्यावं वाटत नाही, असा प्रश्न गुरुने केल्यानंतर तो शिष्य म्हणू लागला, गुरु माऊली दीक्षा घेण्यास काही हरकत नाहीये, पूजा करण्यास काही हरकत नाहीये, मग कारण काय आहे? असं म्हणल्यानंतर कारण दुसरं तिसरं काहीच नसून मला ओम नम शिवाय म्हणा वाटत. असं म्हणल्यानंतर गुरु म्हणाले, जा, झाली तुझी दीक्षा. तो वयोवृद्ध झाला आणि मृत्यू पावल्यानंतर वर स्वर्ग लोकांमध्ये गेला. आता त्या यमांनाही प्रश्न पडला की याला शिक्षा द्यावं, त्याचं पाप आहे का पुण्य आहे, याला स्वर्गामध्ये पाठवून द्यावं का नरकामध्ये पाठवून द्यावं. असं म्हणल्यानंतर तो घेऊन गेला विष्णुदेवाकडे आणि विष्णुदेवाला त्याची समस्या सांगू लागला. हे विष्णुदेवा, या व्यक्तीनं आयुष्यभरामध्ये फक्त एक वेळेस ओम नम शिवाय हा मंत्र म्हणला आहे, बाकी दुसरं तिसरं काही केलं नाहीये. विष्णुदेव म्हणू लागले, आता याच करावं काय हे मला सुद्धा कळत नाही, तुम्ही काम करा, ब्रह्मदेवाकडे घेऊन जावा. ब्रह्मदेवाकडे घेऊन गेलं, ब्रह्मदेवालाही कळे ना. ब्रह्मदेव म्हणू लागले, या विश्वाचा विधाता भगवान शिवाकडे कैलासाकडे याला घेऊन जावा आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला साक्षात भगवान शिवच देतील. असं म्हणल्यानंतर त्या व्यक्तीला यमदूतांनी कैलासापर्यंत घेऊन गेलं आणि प्रश्न केला, हे शिवा, या व्यक्तीनं फक्त एक वेळेस काय म्हणलेला आहे, आपण ओम नम शिवाय म्हणलेला आहे, आता याच नेमकं करावं काय? असं म्हणल्यानंतर भगवान शिव उत्तर देऊ लागले, एक वेळेस ओम नम शिवाय हा व्यक्ती म्हणला, याची फलश्रुती याला भेटली. कशी भेटली? हा आधी विष्णुदेवाकडे गेला, पुन्हा ब्रह्मदेवाकडे गेला, पुन्हा माझ्या पर्यंत कैलासापर्यंत आला. बघा, विचार करा, त्या व्यक्तीनं एक वेळेस ओम नम शिवाय हा मंत्र म्हणला होता तर तो कैलासापर्यंत गेला होता. आम्ही जर सातत्यानं म्हणलं तर